हास्यजत्रेमध्ये सहभागी होण्याची आणि हास्यजत्रेसाठी लिखाण करण्याची आज खूप जणांची इच्छा आहे. असेच दोन इच्छुक आज इथे येणार आहेत. चला तर बघूया प्रेक्षक आणि कलाकार यांच्यामधला धमाल संवाद जो आपल्याला दाखवत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. थँक यू. अजून एक वाटी द्या, बासून द्या ना. अभि नाही, अजून एक वाटी बासून दी पाहिजे होती मला. नाही नाही, आमको बोला एक ही देने का. कोहिनूर माग रहा है क्या तुम्हारे पास? एक वाटी बासून दी देना, त्याच्यात काय एवढं यार? अरे अभि दिया ना सर, एक ही दिया ना वाटी में. आता पाठीपाठी आलास ना तरी घेणार नाही, सांगून ठेवतो. माहित नाही तुला मी यार. सही आहे प्रसाद, हेर काय आहे यार हे? तुम्ही हजार वेळा ऑब्झर्व केलं असेल. असे अनेक कोडी आहेत ना, ती सुटत नाहीत. चित्रातलं मोनालिसाचं स्माईल एवढं गुड का, हे कोड एक वेळ सुटेल. एक वेळ सही तुला चावलेलं माकड मिरा रोडच्या सेटवर येऊन सॉरी म्हणेल तुला. पण ना हे वाढपी एवढे खडूस का असतात ना, ह्याचं कारण आयुष्यभर कळणार नाही आपल्याला. अरे हे नेहमीचे अनुभव आहेत मला, काय ना. ते बघ कोणते, अरे ते कॉमेडी वाले. नमस्कार चौघुले सर. नमस्कार. 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 तुमच्या बाजूला मी जेवायला बसलो तर चालेल ना? हो हो, काहीच प्रॉब्लेम. थँक्यू थँक्यू. नाही, माझं जेवण झालंय तरी मी इथं थांबलो तरी चालेल काय? हो हो, काहीच. थँक्यू. नमस्कार, मी दिवटे. अच्छा. मी पावटे. अरे मी चौघुटे. मी चौघुले. असं काय बोलतो आम्ही तुम्हाला, मस्त छान असत तुमचं. अहो रोज बघतो आम्ही तुमचं. हा, केवढी सॉलिड कॉमेडीगिरी करता ना तुम्ही. कॉमेडीगिरी एक नंबर. म्हणजे विचारूच नका काय जमत. कोरोनाच्या काळात ना तुम्ही जाम हसवलं आम्हाला. थँक्यू थँक्यू. पण हल्ली जरा कमी हसवता. असं काय नाही, असं काय नाही. म्हणजे काय आम्हाला वाटतं कमी हसायला येते हल्ली. हो हो, कदाचित तुमची हसण्याची गरज थोडीशी कमी झाली असावी म्हणून तसं. नाही नाही, गरज आहे. हसण्याने लाईफ वाढतं असं कोणीतरी म्हटलेलं आहे. मी मुलीचा मामा. अच्छा. ते मुलीचे वडील बघा सरंजामे. सरंजामे? अहो ते नाही काय, मामा तूप टाकताना काकीतले केस जळले ते. हो हो, मगाशी मी बघितलं तिकडे स्टेजवर, काय झालं ते? अक्कल नको त्या माणसाला. एक तर उंची 4.5 फूट, वाकून कशाला तूप टाकायचा? उभ्यान टाकायचं काय नाही मला? डायरेक्ट केस. तो केस झाली आहे ना, केस जळ्या नका म्हणून. माणूस नाव असेल ना त्या माणसाला. आता त्याच्या काकीतलं केस जळले म्हटल्यावर केस झाले असणार तू. त्यांच्या मावस बहिणीचा मी यजमान, काय समजलं? अच्छा अच्छा. नमस्कार. नमस्कार. नवऱ्या मुलगी आहे ना? नवऱ्या मुलग्या असं कोणीच नसतं. नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी असं असतं. तुम्ही एक काम करा, तुम्ही नवरी म्हणा. नवऱ्या मुलाचा चुलत भाऊचा जो साडू आहे ना अरुण पावटे, तुम्ही ओळखता त्याला? नाही, मी नाही ओळखत. तो मी आहे. अच्छा, मला ओळखा. आपण याआधी भेटलोय आज, म्हणजे मला आठवत नाही यांचा चेहरा. आपण ओळख. अहो आज काय करता मगाची नाही का मंगल असतं का म्हणताना तारा पालन त्यावेळी विद्या पालन बोललो तुम्ही. अच्छा ते तुम्ही होता. अहो केवढा मोठा लाफ्टर काढला तुम्ही स्टेजवर. लोक हसायला लागले. वा वा वा. बरं, कशी काय चालली तुमची अशी जत्रा? हा, चांगली चालली, काहीच टेन्शन नाही. पैसे किती मिळतात? पैसे पैसे किती मिळतात? हा, मस्त चालले. हा सुचित्रा छान चालली. हा मस्त चालली. म्हणजे सध्या काय 4 days a week चांगलं चालले. चांगलेच भेटत असत म्हणजे काय? चांगलेच भेटत असणार ना. चांगले म्हणजे कॉमेडी. मी काय म्हणतो, तुम्हाला नवीन नवीन आयडिया लागतात काय?
मीटिंग असतात दर आठवड्याला, त्या आयडियाज वगैरे आम्हाला तशा लागतात, खूप लागतात. माझ्याकडे 3-4 आयडिया आहेत, ऐकू काय तुम्हाला? नाही नाही, हे बघा, असं आम्हाला काय सांगितलंय, बाहेरून कुठूनही आयडिया स्वीकारायचे नाहीत असं वाहिनीने आम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे आम्ही विषय नाही स्वीकारत. मग किस्से ऐका. नाही किस्से कशाला पाहिजे, आपण जस्ट एक जेऊया. नाही नाही, तुम्हाला सांगतो आमच्याकडे असे दर्जेदार किस्से आहेत ना, तुम्हाला सांगतो अहो, हसून हसून तुमची पुरचुंडी वळेल. पुरचुंडी नाही, मुरकुंडी असते का तुम्हाला? अरे काय खरकट हाताने टाळी देतात का कधी? सॉरी 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 सॉरी, काय आहे तुम्हाला वाटतंय तुम्ही टाळी देताय, पण तसं हे काय अंगावर उडालं सगळं? अरे अरे काय, अरे हे अरे तुम्ही जास्त केलं हे. सॉरी सॉरी सॉरी, मुळात पुरचुंडी कुरकुंडी तो काय विनोद आहे, तो टाळी देण्याच्या लायकीचाच नाहीये. तुम्ही खरं म्हणजे हात वर करून असा इथे मारायला पाहिजे होतात. सॉरी सॉरी, काहीतरी हे करा ना, आमच्या इकडे वेगळं असतो. काय विनोदाला पण दर्जा ठेवा ना काहीतरी. नाही दर्जा आहे असं काय करता? आमच्या विनोदाला दर्जा आहे. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे 3 विषय आता रेडी आहे, एकदम कॉमेडी. म्हणजे जो पहिला विषय आहे ना, तो पहिला विषय म्हणजे एका डॉक्टरकडे एक पेशंट येतो आणि कॉमेडी होते. एक एक नंबर सब्जेक्ट, सॉरी स्किट बोल त्याच्यावर काय समजलं. जो दुसरा विषय आहे ना, दुसरा विषय जो दुसरा विषय आहे ना, त्याच्यामध्ये शाळा आणि शिक्षक आणि तुफान असं नका करू. धमाल स्किट, धमाल. तिसरा जो विषय आहे ना, ते दोन लोक आहेत, एक जाडी बाई आणि दुसरा आहे ना तो लुकडा. अरे अरे तुम्हाला काय कळतंय का, सगळं उडतंय माझ्या अंगावर, कर्कट हाताने दाखवतात का कधी असं? हे विषय घ्या आणि हे काय चाललंय, हे कुठली पद्धत आहे असं ना असं वागता तुम्ही सेलिब्रिटी? नाही नाही, असे विषय हा काय विषय याच्यात? एक लुकडी बाई जाडी बाई करा असा विषय असतो? हा एक शाळा आणि एक कौतुक विद्यार्थी करा असा विषय नसतो? याच्यात काय करायचं, याच्यात स्किट कसं लिहायचं मला सांगा. अहो ते तुम्ही बघा ना. म्हणजे अहो ते तुम्हाला सुद्धा जमत. अरे सॉरी सॉरी, अहो ते तुम्हाला जर जमत नसेल तर मग तुम्ही स्वतःला एवढी हास्य महारथी कशाला समजता? मी हास्य महारथी स्वतःला समजतच नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की अशा विषयांवर आम्ही स्किट नाही करत, कळलं का? हे ऐकलं का तुम्ही? हे बघा, तुम्ही हे विषय मला देऊ नका, मी इमानदारीत सांगतो तुम्हाला, प्रामाणिकपणे सांगतो. नाही बरोबर आहे, सगळ्या आमच्या 101 किस्से आहेत आमच्याकडे. किस्से तर गरज नाही देवा, म्हणजे आमच्या जीवनावर असं घडलेलं किस्सा आहे का नाही काय म्हणजे रिअल. अरे ही कुठली कुठली पद्धत आहे? टिश्यू पेपर द्या. ही कुठली पद्धत आहे? असं जेवतात का? जेवू तरी द्या ना मला तुम्ही. अरे त्या हाताने पुसाल माझं डोकं. मी जाऊ का आता? जेवणावरून उठून जात नाही म्हणून मी थांबलोय. असं हे काय चाललंय? सॉरी सॉरी सॉरी, काय ऐका फक्त घ्यायचं. म्हणजे चांगलं, म्हणजे चांगला सब्जेक्ट आहे आमच्याकडे. काय काय आहे तुम्हाला सांगतो, आमचा नाही का एक मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे 52 जणांचा, कॅट नावाचा. कॅट ते 52 पत्ते असं म्हणून कॅट नाव ठेवू. आग लावा तुमच्या विनोदाला, आग लावा. अहो 52 माणसं 52 पत्ते एक्सप्लेन नका करू, मला कळलाय तो विनोद. मला फक्त आता 10 मिनिटं हात जोडून जेऊ दे मला. नाही प्लीज. असं कसं बा, आता जेवता जेवता आम्ही तुमची स्किट बघतो का नाही? मग जेवता जेवता आमचं स्किट ऐका का नाही? हे काय लॉजिक, मला खरंच कळलेलं नाही. मी 10 मिनिटं मला द्या ना. नाही 10 मिनिटं होईल, जेवता जेवता ऐकवतो तेवढं ऐकून घ्या. काय आहे त्या दिवशी काय नाही, मी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो. काय समजलं? मी नेहमी जातो, गेली 12 वर्ष मी मॉर्निंग वॉकला जातो का नाही? हो, आणि आमच्या एरियामध्ये धावण्यासाठी जोगिंदर पार्क नाव आहे. जॉगर्स पार्क असं जोगिंदर पार्क असं असं धावतात सगळं. तो आमचा नगरसेवक आहे, ते नगरसेवक ते त्यांनी नुकतंच बांधून दिलेलं आहे. जॉगिंग कायच पार्क कायच बांधून दिलेलं आहे. मुद्द्याचं बोला ना, ते किस्सा काय ज्याच्यावर स्किट मी करणार? जवळ आला किस्सा आता. म्हणजे मुलं कसं, मी सकाळी मॉर्निंग वॉकला जातो ना, म्हणजे हिवाळ्यात फक्त दुपारी मॉर्निंग वॉकला जातो. दुपारी मॉर्निंग वॉकला, सकाळी थंडी असते ना, काय घोपरा जरा काम देत नाही ना म्हणून. ते काय झालं, मी मॉर्निंग वॉकला गेलो सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो. पुढे काय? आता मी आपला राऊंड मारतोय तर समोर आले देशपांडे. देशपांडेला मी म्हटलं, देशपांडे गुड मॉर्निंग. मग देशपांडे म्हणले गुड मॉर्निंग. देशपांडे निघून गेले. तिकडनं आल्या पवार वहिनी. पवार वहिनीनं बोललो गुड मॉर्निंग. ते बोलली गुड मॉर्निंग. पवार निघून गेले. मग असा मी पुढे राऊंड मारतोय राहतोय मारतोय तेवढ्या आमच्या एरियातलं परब भेटलं मला. म्हटलं काय परब, कसं काय?
ते म्हणाले मस्त, ते पण तसेच म्हणाले मस्त, त्यांचा आवाज जरा किरीट आहे नाही का थोडा दीर्घ आहे. मग ते गेलं निघून, मग मी 4 ते 5 राऊंड मारले आणि घरी गेलो. हा याच्यावर तुम्ही स्किट करा, बंपर वाजल तुम्हाला जातो, हसून हसून लोक म्हणतील. याच्यावर मी स्किट करू? हा. मॉर्निंग देशमुख कसे? गुड मॉर्निंग परब, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ह्याच्यावर मी स्किट करू? कॉमेडी कुठे ह्याच्यात? हो तुम्ही घाला. अरे आम्ही काय घाला, आता एवढं कॉमेडी तर सुपरस्टार तुम्ही, तुम्हाला. अरे असं नाही होत हो, तुम्हाला तेच सांगतोय मी, असं नाही होत. हे बघा तुमच्याकडे रेडीमेड स्क्रिप्ट असतील तर गोष्ट वेगळी, असे विषय नाही. रेडीमेड आहेत आमच्याकडे, घरी आहेत रेडीमेड स्क्रिप्ट, एकदम घरी आहेत. हा ठीक आहे, घरी स्क्रिप्ट लिहिलेली आहेत आम्ही दोघांनी. मला सांगतो त्याच्यातला एक जरी विषय तुम्ही केलात ना तर तुमच्या चॅनलचा आरटीपीसीआर कुठचं कुठं टीआरपी, चॅनलचा टीआरपी कुठच्या कुठे जाईल असं आहे ते. आरटीपीसीआर म्हणजे कोविड टेस्ट असते हो. आणि तुम्ही हे मला का सगळं सांगताय, मला का त्या स्क्रिप्ट, आय एम नॉट इंटरेस्टेड, का देताय स्क्रिप्ट मला? नाही नाही, आम्ही असं बाहेर कुठेतरी ऐकलेलं आहे की की चौगुले बाहेरच्या स्क्रिप्ट स्वीकारतात आणि स्वतःच्या नावावर खपवतात. वाटेल ते काय ऐकता तुम्ही? कधी असं केलेलं नाही आहे. माझ्या स्क्रिप्ट, माझ्या ओरिजिनल स्क्रिप्ट असतात, वाटेल ते ऐकाल तुम्ही? अहो चिडता का? अरे चिडता का म्हणजे? एवढं कसं चिडता? मी काय म्हणतो, मी तुमच्या हास्य जत्रेच्या सेटवर आलं तरी चालेल काय? नाही जमत नाही, अलाउड नाही तिकडे यायला, अलाउड नाही. आम्ही येऊ शकतो का? ते सई दामनकर आहे ना, ती माझी भाची लागते का? नाही लांबची, लांबची. त्या आमची काय जरा भावकीत कंद झाली ना, तिथपासून ती मला ओळख दाखवित नाही काय. अहो हे तर काय नाही, ओमकार राऊत तो माझ्या वर्गात आहे. काही बोलाल, काही बोलाल. त्याचं वय काय, तुमचं वय काय, एका वर्गात काय? अहो तसं नाही, मी ज्या वर्गात होतो ना तो 15 वर्षांनी त्याच वर्गात आला. अरे मग एका शाळेत म्हणा ना, एका वर्गात म्हणजे वर्गातच असणार त्या. तुमचं झाल्यावर तुमचा पाडला वर्ग असं होणार का कधी? काही बोलाल का? अरे ऐकून टाक, हो हो हो, विषय ऐकून टाक. आमच्याकडे जो एक विषय आहे, खूप झालं, शेवट शेवट शेवटचा विषय म्हणजे माझ्याकडे जी स्क्रिप्ट आहे ना त्याच्यामध्ये 2 ऍक्टर आहेत, एक आहे अरुण कदम आणि दुसरा आहे प्रभाकर मोरे. कास्टिंग पण तुम्हीच ठरवलंय आणि या दोघांमध्ये कॉमेडी करायची? 112 स्क्रिप्ट तयार आहेत आमच्या लिहून. तर अरुण कदम स्टेजवर येतो आणि सई बोलते, ए क्यूटी पाय, माझा क्यूटी पाय, एक ना एक दिवस तुला मी घरी घेऊन जाणार. मी आज तुला हे सगळं स्किट नंतर पाहिजे ना, आधीच कसं होईल, यांनी स्किट कसं सुरू होईल? नाही नाही, हे चांगलं करा मग सई म्हणेल असं आहे ना तिकडे. समजून घ्या. तर 2 ऍक्टर अरुण कदम प्रभाकर मोरेला बोलतो, ए कसा आहेस, कुठे जातोय? तो बोला मी मसनात. आमिर हडकड त्याच्यानंतर प्रभाकर मोरे बोलतो की, अरे मी माझ्या वडिलांच्या वाढदिवसाला चाललो, तू येतोस काय? मरण मरण आता नको चालू कुठे, नाही धमाल कॉमेडी आहे, धमाल कॉमेडी आहे म्हणजे. त्याच्यानंतर अरुण बोलतो, अरे तुझा बाप मला ओळखतो काय? टुईंग टुईंग हसून हसून लोक म्हणतील माहिती, लोट पुण्यातील. अरुण बोलतो, अरे तुझा बाप स्वतःला ओळखत नाही तर मला कुठून ओळखणार? अरे नाही कानपडात अशा वाजवेन ना, तुझं सगळं हे तुझ्यामुळे झालं हे सगळं. क्युटी पाय, क्युटी पाय अजून डोक्यावर घेत आला, ह्याला घरी घेऊन जा आणि लसूण कांदा आणि हा कुंडीत पेर ह्याला. दुसऱ्या दिवशी धुमारे फुटतील ना, फळं बघत बस तिची. घे अजून प्लॅटोनिक बोल, प्लॅटोनिक डोक्यावर चढून बसला प्लॅटोनिक. मी पुढे बोल ना प्लॅटोनिक बोल, मी तुला दाखवतो काय ते. तो वाजवेन ना, कॉमेडीवाल्यांनी मस्त कॉमेडीगिरी केली. या बाद बघा आपल्या हास्यरसिकांना यांचे विषय कितपत आवडलेत. प्रसाद दा, इतकी ताजी घटना आहे माझ्याकडे आणि त्याला इतकं अनुरूप असं हे स्किट होतं. वा 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 क्या बात. काल मी एका इव्हेंटला गेलो होतो, उत्साही प्रेक्षक आपल्याला भेटतातच सगळीकडे. एक प्रेक्षक मला भेटला आणि मला त्यांनी असं सांगितलं की तुम्ही वेगवेगळी कॉम्बिनेशन्स करता स्किट्समध्ये आर्टिस्टशी, ते फार भारी असतं. माझ्या डोक्यात 2 कॉम्बिनेशन आहेत तुम्हाला सांगू का? म्हणलं हो सांगा. त्याच्यावर त्यांनी पहिलं कॉम्बिनेशन सांगितलं, मी सई आणि आमिर हडकर.
इथपर्यंत मी सहन केलं. पुढचं कॉम्बिनेशन होतं मोनल, अनुष्का आणि सचिन गोस्वामी. अरे नाही, मला हे स्किट बघायचं आहे. पण इतकं ताजा आहे माझ्या डोक्यात, म्हटलं आ हा क्या वाद आहे आणि लगेच आज तू या विषयावरचं स्किट सादर केलं. ऍक्च्युली एक काही दिवसांपूर्वी मी लग्नाला गेलो होतो, हा प्रसंग माझ्यावर. मी तुला विचारणार होतो की हा तर लगेच मग आपण, तुला माहिती आपण बॉल आला की आपण नाही सोडत. आपण फार सुंदर विषय आणि अनुभवायला येणारा सब्जेक्ट होता आणि फार छान मांडला आणि फार उत्तम प्रेझेंट केला तिकडे. तुम्ही दोघांच फार गोड दिसताय, अरुण आणि प्रभाकर. समय मस्त, मजा आली, छान मजा आली. सई, आज खूपच मला असं वाटतं की महत्त्वाचा, रिलेट होणारा आणि ज्ञानात भर पाडणारा विषय तुम्ही निवडलात, त्यासाठी अभिनंदन. की काय प्रोसेस असते एक्झॅक्टली हे प्रेक्षकांपर्यंत जाणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि ती विनोदातून शिकवली तर ती सगळ्यात छान पोहोचते आणि तेच आज झालं. तुमच्यावर कितीही विनोद झाले तरी तुम्ही माझ्यासाठी क्युटी पाय आहात आणि असणार आणि प्लॅटोनिक तुम्ही सुद्धा मिशी कडक दिसते. मस्त मजा आली.